हाय, मी अमृता, स्टार्स मेकअप मंत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जर चेहऱ्यावर काही डाग असतील, काही व्रण असतील, जखमांच्या खुणा असतील, तर त्या कशा लपवायच्या. मेकअपच्या भाषेमध्ये याला म्हणतात कन्सीलिंग. आणि हे कन्सीलिंग दाखवण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत दादासाहेब फाळके अवॉर्ड, तसंच व्ही शांताराम अवॉर्ड जो आहे मेकअपसाठीचा, त्याचे विजेते पंढरीदादा झुकर. पंढरीदादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. त्याचप्रमाणे रूपश्री आपल्याबरोबर आहेच आहे, तेव्हा पंढरीदादा आणि रूपश्री हे दोघंही आपल्याला सांगणार आहेत कन्सीलिंग विषयी. कित्येकदा जर डोळ्याच्या खालची वर्तुळं जरा डार्क असतील किंवा टाटू किंवा गोंदलेले डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल, तर फक्त फाउंडेशनने हा प्रॉब्लेम लपत नाही. अच्छा, तुम्हाला कन्सीलर हा वापरावाच लागतो. पहिलं पाण्याचा स्प्रे मारून फेस वॉश करून घेतो, स्प्रे मारून, आणि त्यानंतर आपल्याला काय जे मेकअप करत असेल किंवा कन्सिलर लावत असेल ते नंतर लावायचं. मग कुठल्याही प्रकारचा मेकअप करायचा असेल, काहीही करायचं असेल, मग अगदी साधी पावडर जरी लावायची असेल तरीही त्याच्या आधी चेहरा धुणं आवश्यक आहे. हो, हे बघ, इथे अमृता आपण ना एक गोंदलेला डाग बघतोय किंवा टाटू मार्क्स ज्याला आली म्हणतात, तर तो कन्सील कसा करावा? तर मग कन्सिलर म्हणून असा हा वेगळा प्रॉडक्टच मिळतो. हो, प्रॉडक्ट म्हणजे एक प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये आम्ही सहा कलर तर सध्या बनवले. आता हा मी कन्सिलर ऑरेंज आणि येलो थोडासा मिक्स करून आणि डार्क तीन मिक्स करून तिच्या स्किन टोनला जो मॅच होईल मॅच होते ते बघ. हा म्हणजे ऑरेंज शिवाय हे लपलं गेलं नसतं किंवा येलो शिवाय लपलं गेलं नसतं. म्हणून तुझा प्रश्न जो होता की फक्त फाउंडेशननी काम होऊ शकत नाही का, तर इथे त्याचं उत्तर आहे की कन्सिलरची गरज असते. हे असे कन्सिलर्स मिळतात फाउंडेशनपेक्षा हे थोडं मला वाटतं काय म्हणतात थिक आहे, जाड आहे ते. प्लस कन्सिलर जरा थिक असल्यामुळे जिकडे प्रॉब्लेम आहे तिथेच आपल्याला फक्त लावायचं. आणि मग याच्यावर नंतर परत फाउंडेशन लावायचं. फाउंडेशन आता जर पर्सनल वापर करत असेल तर फाउंडेशन लावायची गरज नाही आहे. आपण कुठच्याही परिस्थितीमध्ये तो मॅच करतो. आता मी का हा काढला, आता या काढल्यावरती पावडर घेतली मारली, आता त्याच्यात कुठे आहे का बघा. आणि हे बघ, इथे जे अमृता पावडर दादा वापरताय, या ट्रान्सल्युसन पावडर्स ह्या पावडरला म्हणतात. म्हणजे साधारण बाई जी कॉम्पॅक्टचा वापर करते ती ही पावडर नाही आहे. ओके, ही पावडर ह्याच्यामध्ये पिगमेंट कंटेंट पण वेगळा असतो आणि फिक्सिंग प्रॉपर्टीज जास्ती असतात. फिक्सिंग म्हणजे काय, चेहऱ्यावर फाउंडेशन धरून ठेवायचं काम ही पावडर करते. अगदी इतकी स्मूथ असते की तुम्ही जसं हाताला असं लावलीत तर तुमच्या हातावरती मिक्स होते. हा बा, हा आता आपण पहिला चेहरा बघितला, पहिली मॉडेल बघितली जिला एक गोंदलेला डाग किंवा टाटू मार्क ज्याला म्हणतात तो होता. आपण ह्याच्या पुढची एक मॉडेल बघूया जिला डोळ्याच्या खाली एकदम वर्तुळ आहे, त्यामुळे आता ते कन्सिलरने कसं लपवायचं ते आपण आता इथे बघूया. ऑरेंज कन्सिलर थोडासा मी मिक्स करतो फाउंडेशन मध्ये. जर तू ऑरेंज नाही घेतलास तर तो तिच्या स्किनला मॅच नाही होणार, म्हणून इथे ऑरेंजचा वापर थोडासा करावा लागतो आपल्याला. आता थोडक्यात बघा की या इकडे समोर हा बघा इकडे किती काळा होतो, इकडे बघा कन्सिलर लावल्यामुळे थोडासा हाय झालाय. ओके, जेवढा स्किनला मॅच होतो जेवढा स्किनला बसतो तेवढाच लावला पाहिजे. नाहीतर काय होतं, जास्त हेवी लावला की त्यांच्या डोळ्याखाली लाईन्स वगैरे येतात. हा, त्या येता कामा नये या पद्धतीने कन्सिलर लावला जातो. डोळ्याला पण वरती डीप होत म्हणून ते काढून तिकडे पण कन्सिलर लावलं. आणि इथे दादा आपण परत बेज पावडर घेतली आहे ना, कारण तिचा स्किन टोन मध्यम आहे, गव्हाण वर्ण असल्यामुळे बेज पावडर इथे युज केली आहे. आपण डोळ्याच्या खालची वर्तुळं म्हणतो अमृता, पण ती फक्त खाली नसतात, ती पूर्ण डोळ्याच्या भोवती असतात. त्यामुळे तुम्हाला कन्सिलर हा प्रकार पूर्ण लावायचा आहे तर तो इफेक्ट जास्ती चांगला येतो. कधी होते असा विश्वासही कोणाचा बसणार नाही जर सांगितलं तर. ते जे माझे प्रेक्षक आहेत ज्यांना हा प्रश्न असतो की डोळ्याच्या खालची वर्तुळं लपू शकत नाहीत, मला मेकअप चांगला दिसणार नाही,
आज तुम्ही बघितलं की कन्सीलर लावून तुम्ही ते कसं लपवू शकता। तेव्हा आजच्या एपिसोडमध्ये कन्सीलिंग आपण पाहिलं आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की फाउंडेशनचा वापर नेमका कसा करायचा। आज इथेच थांबूयात।